हॉकी ऑलिम्पिक 2022 च्या पुरुष हॉकीच्या ब्रॉन्झ मेडलची मॅच सुरू होती. आमने सामने होते जर्मनी आणि भारत. 1980 मॉस्को ऑलिम्पिक नंतर भारत पहिल्यांदाच ऑलिम्पिक हॉकीची मेडल मॅच खेळत होता. जर्मनी मातब्बर असल्याने मॅच काट्याची होणार होती. मॅचचा शेवटचा मिनिट सुरू झाला तेव्हा भारत 5-4 अशा आघाडीवर होता. जर्मनीने आक्रमण केले मात्र भारताच्या गोलकीपरने आक्रमण थोपवले. जर्मनी स्वस्त बसणाऱ्यातली नव्हती. त्यांनी पुन्हा चाल रचली आणि भारताच्या गोलपोस्टकडे धाव घेतली. मॅच संपायला अवघे 10 सेकंद शिल्लक होते. मैदानावरील 22 पैकी 18-19 प्लेयर भारताच्या गोलपोस्टसमोर गोळा झालेले. अशातही जर्मन स्ट्रायकरने बॉल हिट केलाच. गोल होतोय की काय असे वाटले आणि तितक्यात पुन्हा समोर उभी राहिली ती द ग्रेट वॉल ऑफ इंडिया PR श्रीजेश. मागच्या एका तपापेक्षा अधिकचा काळ ज्या श्रीजेशने भारतीय हॉकीसाठी दिला होता त्या श्रीजेशने 41 वर्षानंतर आलेली ऑलिम्पिक मेडलची संधी हुकू दिली नाही आणि भारतीय हॉकीला पुनरुज्जीवित करणारे ब्रॉन्झ देशाला मिळवून दिले. श्रीजेशचा जन्म केरळमधील शेतकरी कुटुंबात झाला. त्याला सुरुवातीला हॉकीमध्ये नव्हे तर ॲथलेटिक्समध्ये रस होता. यानंतर तो व्हॉलीबॉलही खेळला. जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला तिरुवनंतपुरम येथील स्पोर्ट्स सेंट्रिक स्कूलमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ही शाळा त्याच्या गावापासून 200 किलोमीटर अंतरावर होती. वयाच्या 12व्या वर्षी कुटुंबापासून दूर राहणे त्याच्यासाठी सोपा निर्णय नव्हता. तेही अशा शहरात जिथे तो कोणालाच ओळखत नव्हता. मात्र श्रीजेश मागे हटला नाही आणि शाळेत पोहोचला. या शाळेत त्याने पहिल्यांदा हॉकी हातात घेतली आणि प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून गोलकीपिंगला सुरुवात केली. त्यानंतर तो प्रसिद्ध हॉकी कोच हरेंद्र सिंग यांच्या नजरेत आला. हरेंद्र यांना हॉकीतील पारखी नजर असंच म्हटलं जात. एक अंडर 14 टुर्नामेंट खेळत असताना त्यांनी श्रीजेशला पाहिले. 2003 हरेंद्र यांनीच त्याला ज्युनियर कॅम्पसाठी निवडले. हा कॅम्प दिल्ली येथे होणार होता. त्यावेळी श्रीजेशला द्यायला पैसे नसल्याने त्याच्या वडिलांनी त्यांच्याकडील म्हैस विकलेली. दिल्लीला आल्यावरही श्रीजेशचा संघर्ष संपला नाही कारण मोठी अडचण होती भाषेची. श्रीजेश साऊथ इंडियन असल्याने त्याला हिंदी तितकीशी जमत नसत. बाकीची मुले त्याच्यावर हसत त्याला वेगळंही ठेवत. मात्र या सर्वांवर मात करत श्रीजेश लढत राहिला आणि आधी ज्युनियर आणि मग सिनियर संघात त्याने आपले स्थान मिळवले. त्याला वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी टीम इंडियात डेब्यू करण्याची संधी मिळाली. गमतीचा भाग असा की टीम इंडियात खेळल्यानंतर तो ज्युनियर एशिया कप खेळला आणि बेस्ट गोलकीपर बनला. असे असले तरी भारतीय संघात जागा कायम करणे तसं अवघडच होतं कारण एड्रियन डिसुजा आपल्या करिअरच्या शेवटी फॉर्ममध्ये होता. भरत छेत्री आणि बलजीत सिंग हे देखील नेहमी टीम इंडियाचा भाग असायचे. बलजीतला 2009 डोळ्याची दुखापत झाली आणि त्याचं करिअर संपलं. याचा फायदा श्रीजेशला झाला आणि तो 2010 हॉकी वर्ल्ड कप टीममध्ये आला. तरीही फर्स्ट चॉईस गोलकीपर एड्रियन डिसुजाच असल्याने त्याला खेळायची संधी मिळाली नाही. 2011 मात्र खऱ्या अर्थानं भारतीय गोलपोस्टची जबाबदारी श्रीजेशच्या खांद्यावर आली. ऑलिम्पिकमध्ये त्याने भारताचा गोलपोस्ट सांभाळला. 2003 एशिया कप आणि 2014 एशियन गेम्समध्ये त्याचा खेळ टॉप लेवलला पोहोचला. एशियन गेम्स फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध 2 पेनल्टी स्ट्रोक अडवून त्याने भारताला गोल्ड मिळवून दिले. श्रीजेश असाच भारतीय हॉकीची सेवा करता करता जगातील सर्वात उत्कृष्ट गोलकीपर बनला. भारताचं नेतृत्वही केलं. 2021 हे वर्ष श्रीजेशसाठी अविस्मरणीय ठरले. भारताच्या ऑलिम्पिक विजयाचा तो नायक होता. भारत सरकारने त्याची दखल घेतली आणि देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न त्याला देऊ केला. पद्मश्री श्रीजेश आता खेलरत्न श्रीजेश या नावाने ओळखला जात होता. इतकंच काय त्या वर्षीचा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही त्याने आपल्या नावे केला. भारतासाठी 250 जास्त मॅचेस खेळलेला श्रीजेश अजूनही भारतीय हॉकीसाठी योगदान देतो कारण त्याला आत्ताच थांबायचे नाही. आपला अनुभव युवा खेळाडूंशी वाटत वाटत भारताला ऑलिम्पिक गोल्ड आणि वर्ल्ड कप मिळवून देण्याचं आपलं स्वप्न त्याला पूर्ण करायचं. खेळासंबंधी आणखीन असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास अजिबात विसरू नका. तसेच आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील सांगा.